तर मग गुड मॉर्निंग मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो बी ब्लॉग्समध्ये. आणि आजचा हा बी ब्लॉग्सचा पहिला मोटो ब्लॉग आहे, ऑफिशियल मोटो ब्लॉग बोलू शकतो याला, कारण की प्रॉपर हेल्मेटमध्ये सगळं कॅमेराचं माईक वगैरे सेटअप केलेलं आहे, खूप साऊंड क्लिअरिटी चांगली असेल. आणि आजचा प्लॅन तर काही असा सेट नाही पर्टिक्युलर ठिकाणी जायचं, बहुतेक कोंडेश्वर आणि बारवी डॅम या साईडलाच जायचा प्लॅन आहे. बघूया कशी होते ट्रिप. काका जाऊ द्या. आपल्याला पेट्रोलची गरज आहे. सो कुठे ह्या बाजूला राईडला निघालो असताना पेट्रोलसाठी प्रेफरन्स माझा शेललाच असतो. शेलचं पेट्रोल बऱ्यापैकी चांगलं असतं, इंजिनच्या परफॉर्मन्समध्ये पण तुम्हाला फरक जाणवतो. सो इथे आहे शेलचा पेट्रोल पंप. बाईकसाठी जागा इकडे 400 पॉवर 400. मी 400 पॉवर बोललो. हा 452. अच्छा तुम्ही तसं ऐका, 400 दे का करतो. हो 452 4.5 लिटर आलेलं आहे आपल्याला, कारण की पॉवरचा रेट आहे ऑलमोस्ट 100 रुपये, 99.85. चला राईड नॉन स्टॉप सुरू. आता तर मग आपल्याला जायचं आहे लेफ्टला, इथून सरळ रस्ता जातो लोणावळा आणि इथून घणसोलीच्याच पुढेच, घणसोलीच्या पुढचा लेफ्ट घ्यायचा आहे जो की बदलापूर साईडला जातो. सो आपण आत्ताच लेफ्टच्या लाईनला जॉईन करूया. इथे जास्त रायडर नाही बघायला मिळणार, सगळे लोणावळा साईडला जाणारेच असतील जास्त करून. सो इथून लेफ्ट घ्यायचं आहे आणि सरळ शिळफाट्याकडे. अयो अयो अयो, वा सुंदर कंडिशन आहे स्कूटरची. तर मग इथून घ्यायचं आपल्याला राईट, जिथे डायरेक्ट थेट शिळवाटाला पोहोचेल. शिळवाटासाठी शॉर्टकट आहे, समोरून जातात. बायपास रोड आहे, पाईपलाईनचा पाईपलाईन रोड किंवा बायपास रोड बोलतात आता. चला चला लवकर चला. कंडिशन खूपच बेकार आहे. हो ऑलमोस्ट स्किप झाली, मधून चालवू नका. इथे आय थिंक रोडची जी डिवायडिंग लाईन आहे वर खाली असल्यामुळे आता टायर स्किड झालेले ऑलमोस्ट. इथून आपल्याला सरळ जायचं आहे डोंबिवलीच्या साईडला. प्रयत्न कर बघा आणि मग सरळ जा. रस्त्यावर काही ऑप्शनच नाही. अरे बापरे, बस एवढी हल्ली. तर मग हे आपण आत्ता आलो आहे पलावा सिटीच्या बाजूच्या खड्ड्यांवर, कारण की रोड तर नाहीच आहे इथे, फक्त खड्डेच आहेत. आता काला रायडर्स इथे काय येत नव्हते. इथून घ्यायचं आपल्याला राईट, स्ट्रेट रस्ता तो डोंबिवली साईडला, डोंबिवली कल्याण भिवंडी नाशिक आपल्याला राईटला यायचं आहे बदलापूरकडे.
बाबा बाईक बाईकचा बॅलन्स बरोबर नाही वाटत आहे. आता मस्त रस्ता पाईपलाईन रोड आहे हा, याच नावाने बहुतेक ओळखला जातो आणि सरळ सरळ जायचं. आता समोर दिसतंय ते धुकं आहे की धुर आहे कळत नाही, पण बघायला खूप सही वाटतंय. धुकंच आहे बहुतेक. वा वा या या काका रॉंग वेनी या उडवा आम्हाला. आपल्याला इथून घ्यायचं आहे राईट, सरळ रस्ता जातो नेरळकडे, नेरळ माथेरान. थिंक इथे मला बिलकुल बाईकवाले दिसत नाही आहे, कोण गाडीवाले दिसत नाही. तेव्हा ना रा 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 आलो चंद्रावर गाडी घेऊन. नशीब गाडी घेऊन नाही आलो इथे. कोंडेश्वर ग्रामस्थ मंडळ आपलं स्वागत करत आहे, म्हणजे अजूनपर्यंत हे चालू आहे असंच वाटतं आहे. कारण की लास्ट टाईम जेव्हा हे बंद केलेलं त्यावेळेला आम्हाला इकडेच अडवलं गेलं आणि इथूनच रिटर्न गेलो आम्ही. आपण पोचलोय कोंडेश्वर डॅमच्या इथे, पण आता इथे एवढं जास्त पाणी नाही आहे. पाऊस जर कंटिन्युअस पाऊस चालू असताना तर हे बघायची मजाच वेगळी असते. बघून या पुढपर्यंत अजून काय आहे. थांबूया, वाव या व्ह्यू एन्जॉय करूया. तर इथून निघू आणि पुढे आता मंदिराकडे जाऊ, कोंडेश्वर मंदिराकडे. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत हिरवळ आहे, एक नंबर. ओय स्पीड ब्रेकर. हिरवळीच्या नावाचा आपण हिरवळीत जायचो. बापरे आईला आता संपला एंडी. ओहो काय ठिकाणी संपला हा. शांत वाटते तिकडे भेटू. तर मग कोंडेश्वर वरून आता इथूनच परत फिरतो. कोंडेश्वरची आधीची पण एक ब्लॉगची लिंक आहे, ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जिथे मी आधी येऊन गेलो कोंडेश्वर आणि बारवी या दोन्ही ठिकाणी. आणि आता बऱ्यापैकी पाणी भरलेलं आहे, पण लोकं नाही आहेत तिथे काहीच. जेवढं मला वाटलेलं लोकांची गर्दी वगैरे असते नॉर्मली इकडे, पण कोणी दिसत नाही. मंदिर तर बंदच आहे लॉकडाऊनमुळे सध्या. लेट्स सी आता रिटर्न जर्नी. चलो
तर मग हा व्हिडिओ असंच मध्येच कुठेतरी रस्त्यात एंड करण्यापेक्षा इथे निसर्गाच्या सान्निध्यात एंड केलेला काय वाईट आहे. तर मग तुम्हाला आजचा मोटो व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये तुम्हाला सांगा हा मोटो व्लॉग कसा वाटला, तुम्हाला अजून असे मोटो व्लॉग बघायला आवडतील का, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, टेक केअर.